सुरुवातीला निवृत्त न्यायाधीश आणि विधी विभागाचे काही अधिकारी जरांगेशी चर्चा करतायत आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ही चर्चा काय होते त्याच्या आधारावर नंतर मग मंत्री महोदय हे जरांगेशी चर्चा करणार आहेत. शिष्टमंडळात धनंजय मुंडे आहेत, अतुल सावे आहेत, संदीपान भुमरे हे सर्व मंत्री आहेत. हे दुसऱ्या टप्प्यात जरांगेशी चर्चा करतील. आता शिष्टमंडळ आणि जरांगेंच्या चर्चेतून काय पुढे समोरतोय, कुठला मुद्दा येतोय, याचं काय फलित येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. काय तोडगा निघणार का, दिवाळीच्या अगोदर ही कोंडी, आरक्षणाची जी कोंडी आहे ती फुटणार का, काय मार्ग निघणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. अंतरवाली सराटी गावात जरांगेंची चर्चा सुरू आहे. शिष्टमंडळ एक ताजी घडामोड सुरू आहे की निवृत्त न्यायमूर्तींकडून चर्चा सुरू आहे. जरांगेंना हे कायदेशीर ज्या बाबी आहेत आरक्षणाबाबतच्या त्याची सर्व माहिती ही निवृत्त न्यायमूर्तींकडून दिली जाते. जरांगेंना कायदेशीर बाबींची माहिती दिली जाते. शिष्टमंडळातील जे निवृत्त न्यायाधीश आहेत त्यांच्याकडून ही जरांगेंना सगळी कायदेशीर बाबी आहेत त्या सगळ्या सांगितल्या जात आहेत. काही वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित आहेत आणि दुसऱ्या टप्प्यात मग मंत्री महोदय जरांगेंची चर्चा करतील. मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी, जरांगेंची समजूत काढण्यासाठी आणि त्यांनी उपोषण मागे घ्यावे अशी विनंती करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ गावात दाखल झालेलं आहे. पहिल्या टप्प्यात निवृत्त न्यायाधीश जे शिष्टमंडळात ज्यांचा समावेश आहे ते जरांगेंना कायदेशीर बाबी आहेत ते समजून सांगतायत. गडबडीत निर्णय घ्यायला नको असं न्यायाधीशांचं म्हणणं आहे. आता शिष्टमंडळाचं आणि जरांगेंची चर्चा सुरू आहे. काही वरिष्ठ अधिकारी देखील विधी विभागाचे या शिष्टमंडळात त्यांचा समावेश आहे ते देखील जरांगेंना माहिती देत आहेत. आणि आता चर्चेचं फलित काय होतं आहे, ही चर्चा पुढे जाते का, सकारात्मक मार्गाने काय पुढे एखादी महत्त्वाची बाजू पुढे समोर येणार का, हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या टप्प्यात मग या चर्चेनंतर दुसऱ्या टप्प्यात मंत्री महोदय जरांगेंची चर्चा करतील. आता पहिल्या टप्प्यात मनोज जरांगे पाटलांना कायदेशीर बाबींची सर्व माहिती दिली जाते. मराठा आरक्षणाबाबतच्या सगळ्या बाजू आहेत ह्या सगळ्या समजावून सांगितल्या जात आहेत. मराठ्यांना नक्की आरक्षण मिळेल असा विश्वास देखील निवृत्त न्यायमूर्तींकडून विश्वास व्यक्त केला जातोय. जरांगेंना ते सांगितलं जात आहे आणि हे शिष्टमंडळ याच मुख्य भूमिकेसाठी इथं दाखल झालेलं आहे की त्यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती देखील शिष्टमंडळाकडून केली जाणार आहे. आणि त्याचा पहिला भाग म्हणून पहिल्या टप्प्यात सगळ्या कायदेशीर बाबींची माहिती मनोज जरांगे पाटलांना सांगितली जाते. निवृत्त न्यायमूर्तींकडून ही माहिती दिली जाते. जरांगेंना कायदेशीर बाबी सांगून परत घाई गडबडीत निर्णय नको असं देखील, आणि दुसरं म्हणजे मराठ्यांना नक्की आरक्षण मिळेल असा विश्वास देखील या शिष्टमंडळाकडून मनोज जरांगे पाटलांना दिला जातो. आता ही चर्चा अशीच पुढे सरकणार का, सकारात्मक होणार का, हे बघणं महत्त्वाचं आहे. टिकणारं आरक्षण देण्यासाठी वेळ लागू शकतो, कायदेशीर बाबींचं पालन करत निर्णय होणार असं देखील निवृत्त न्यायमूर्तींनी सांगितलेलं आहे. वेळ काढूपणा नसून ही सगळी प्रक्रिया सुरू आहे असं देखील निवृत्त न्यायमूर्तींकडून जरांगे पाटलांना सांगितलं जात आहे. आणि मराठ्यांना नक्की आरक्षण मिळेल असा विश्वास देखील निवृत्त न्यायमूर्तींनी जरांगे पाटलांशी चर्चा करताना व्यक्त केलेला आहे. टिकणारं आरक्षण देण्यासाठी वेळ लागू शकतो असं निवृत्त न्यायमूर्तींनी सांगितलेलं आहे. हा वेळ काढूपणा नसून प्रक्रिया सुरू आहे, कारण विलंब होतो आहे अशी आरोप केला जातो आहे मनोज जरांगे पाटलांकडून. त्याला हे उत्तर आहे निवृत्त न्यायमूर्तींकडून, कायदेशीर बाबींचं पालन करून आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठी वेळ लागू शकतो, मात्र मराठ्यांना आरक्षण मिळणारच असा विश्वास देखील या संवादामध्ये निवृत्त न्यायमूर्तींनी व्यक्त केलेला आहे. आणि जरांगे पाटलांना विश्वास दिलेला आहे की मराठ्यांना नक्की आरक्षण मिळेल आणि या सर्व कायदेशीर ज्या बाबी आहेत आरक्षणाबाबतच्या त्या सगळ्या समजून सांगितल्या जात आहेत. बघा आता ही चर्चा पुढे जाणार का, काही सकारात्मक घडणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. बघा आत्तापर्यंत या शिष्टमंडळानं काय काय सांगितलं आपण बघतोय. त्यांनी सांगितलं की टिकणारं आरक्षण देण्यासाठी वेळ लागू शकतो आणि हा सरकारचा वेळ काढूपणा नाही आहे, तर ही सगळी प्रक्रिया सुरू आहे आणि घाईत घेतलेले निर्णय टिकणार नाहीत, कायदेशीर बाबींचं पालन करतच निर्णय होणार आहे, हे सगळे मुद्दे जरांगे पाटलांना सांगण्यात आलेले आहेत. वेळ काढूपणा नसून ही सगळी प्रक्रिया सुरू आहे असं देखील निवृत्त न्यायमूर्तींनी जरांगे पाटलांना सांगितलेलं आहे. कायदेशीर बाबी देखील त्यांना सांगण्यात आलेल्या आहेत, कायदेशीर बाबींचं पालन करत निर्णय होणार हे देखील शिष्टमंडळानं सांगितलेलं आहे. आता या सगळ्या मुद्द्यांवर जरांगे पाटील राजी होणार का, ही चर्चा पुढे सकारात्मक पुढे सरकणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. शिष्टमंडळ आणखीन एक गोष्ट अधोरेखित केली की घाईत घेतलेले निर्णय टिकत नाहीत,
टिकणारं आरक्षण देण्यासाठी वेळ लागू शकतो. सरकारचा हा कुठला विलंब नाही तर ही सगळी प्रोसिजर आहे, ही सगळी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया सुरू आहे. कारण घाईत घेतलेले निर्णय टिकणार नाही. समजूत काढली जाते शिष्टमंडळाकडून मनोज जरांगे पाटलांची आणि हे सगळे मुद्दे जरांगे पाटलांना सांगितले जात आहेत. आता हे मुद्दे मनोज जरांगे पाटील स्वीकारणार का, त्यांना हे सगळे मुद्दे शिष्टमंडळाचे मान्य होणार का, निवृत्त न्यायमूर्ती जे सगळं सांगतायत ते जरांगे पाटलांना मान्य होणार का, हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ही चर्चा पुढे सकारात्मकरित्या पुढे जाणार का, कारण ही चर्चा जर सकारात्मक झाली तरच पुढे मंत्री गावात येतील आणि मनोज जरांगेंशी पुढील चर्चा होईल. आपण पुन्हा एकदा नजर टाकूया, बघा कुठले कुठले मुद्दे सांगितले गेलेत मनोज जरांगे पाटलांना शिष्टमंडळातील निवृत्त न्यायमूर्तींकडून. कायदेशीर बाबींचं पालन होणार आहे, टिकणारं आरक्षण देण्यासाठी वेळ लागू शकतो, हा वेळ काढूपणा नाही तर ही सगळी प्रक्रिया आहे. निवृत्त न्यायमूर्तींबरोबर विधी विभागाचे काही वरिष्ठ अधिकारी देखील तिथे उपस्थित आहेत आणि मनोज जरांगे पाटलांना हे सगळं सांगितलं जातं आहे की आम्ही काय करतो गेल्या अनेक दिवसांपासून. हा कुठलाही वेळ काढूपणा नाही आहे. सरकारच्या बाजूनं सगळे मुद्दे सांगितले जात आहेत. आत्तापर्यंत काय झालं हे सगळं सांगितलं जातं आहे. घाई गडबडीत निर्णय घ्यायला नको, मराठ्यांना नक्की आरक्षण मिळेल हे देखील निवृत्त न्यायमूर्तींनी जरांगेंना सांगितलेलं आहे. कायदेशीर बाबींची देखील या शिष्टमंडळानं माहिती दिलेली आहे. ही सगळी प्रक्रिया आहे, वेळ काढूपणा नाही आहे, हे देखील जरांगे पाटलांना सांगण्यात आलेलं आहे. टिकणारं आरक्षण देण्यासाठी वेळ लागू शकतो आणि हा आमचा कुठलाही वेळ काढूपणा नाही आहे, तर ही सगळी प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेला काही वेळ लागतो हे पुन्हा एकदा या शिष्टमंडळाकडून जरांगेंना सांगितलं जातं आहे. सरकारची बाजू मांडली जाते सगळी, टिकणारं आरक्षण देण्यासाठी वेळ लागू शकतो आणि वेळ काढूपणा नसून ही सगळी प्रक्रिया सुरू आहे हे जरांगेंना सांगितलं जातं आहे. निवृत्त न्यायाधीश, निवृत्त न्यायमूर्ती हे जरांगे पाटलांची समजूत काढतायत.